विधानसभा चुनाव से पहले नवंबर शिवसेना नई ताकत के साथ उभरती दिख रही है। शिवसेना उपनेता विजय नाहटा के नेतृत्व में शिवसेना उबाठा और महाविकास आघाड़ी दलों के असंख्य कार्यकर्ताओं का आज पक्ष प्रवेश का ताजा उदाहरण है। जनसंपर्क कार्यालय सानपाड़ा में आज उपनेता विजय नाहटा ने सभी कार्यकर्ताओं को शिवसेना का साफा पहनाकर पार्टी में प्रवेश कराया। विभिन्न दलों के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों को शिवसेना में प्रवेश दिलाते हुए उपनेता विजय नाहटा ने कहा कि आगामी चुनाव में शिवसेना नई ताकत के साथ उभरेगी। बता दें कि शिवसेना में इस दौरान बम्पर इनकमिंग का दौर चल रहा है। शिवसेनेमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतो आहे, आठवड्यातून 5 वेळा किमान। आज देखील आपण पाहिलं या ठिकाणी जो 50-60 तरुण सन्माननीय सोनील भोसले जे आमचे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे। आणि सगळी तरुण मंडळी असं नाही की एकाच कोपऱ्यातली कुठली तरी आहे, ही मंडळी काही सानपाड्याची आहेत, शिरवण्याची आहेत, शिवाजीनगरची आहेत, तुर्भ्याची आहेत, म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये असणारी मंडळी, तरुण मंडळीचा हा जो ग्रुप आहे, ह्या ग्रुपने आज या ठिकाणी प्रवेश केला। मी सोनीलचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना कोऑर्डिनेट करण्याचं काम आमचे सहकारी सचिन असेल, मोरे असेल, मिथुन असेल, या सगळ्यांनी केलं। त्यामुळे या तरुण वर्गाने शिंदे साहेबांच्या कामाने प्रभावित होऊन आणि या शहरामध्ये शिवसेनेचं जे काम चाललेलं आहे लोकांना मदत करण्याचं सातत्यानं दिवस रात्र त्याने प्रभावित होऊन आपणही काहीतरी लोकांची सेवा करावी या चांगल्या उद्देशाने सगळी मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्यापैकी ज्यांची इच्छा आहे, जे कर्तव्यगार आहेत, अशा लोकांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने चांगली पदं देऊन पक्षामध्ये त्यांच्यामार्फत जनतेची सेवा करण्याचं काम निश्चितपणाने तरुण करतील, याची मला खात्री। वहीं समर्थकों के साथ शिवसेना में प्रवेश करने वाले युवा कार्यकर्ता सुनील भोसले एवं अन्य पदाधिकारियों ने कहा कि उपनेता विजय नाहटा बेलापुर क्षेत्र में जिस तरह जनता को सेवा और सहायता देने का काम कर रहे हैं, वैसा नवंबई का कोई भी नेता नहीं कर रहा है। ऐसे नेता को विधायक होना चाहिए। सुनील भोसले ने दावा किया कि सभी कार्यकर्ता विजय नाहटा को विधायक बनाने दिन रात काम करेंगे और जीत दिलाएंगे। बेलापुर विधानसभा वाशीपर्यंत जो विधानसभा आहे त्यातल्या अनेक युवकांनी नाहटा साहेबांच्या ह्याच्यामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। कारण 10 वर्ष झाली नाहटा साहेबांना मी बघत आलेलो आहे की त्यांचं समाजकारण, राजकारण ते बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार पुढे चालले। जसं बाळासाहेब सांगायचे 80% समाजकारण, 20% राजकारण, ते त्या तंतोतंत ते पाळत आहेत। कारण त्यांचे 10 वर्ष झालं जे सामाजिक कार्य आहे हे न्यू बॉम्बेमध्ये ते बघत आलेलं आम्ही। आणि तसं त्यांच्यासारखा एकही आमदार आजपर्यंत झाला नाही आहे। त्यामुळे ह्या टायमाला आम्हाला काही करून विजय नाहटा साहेबांना बेलापूर वाशी विधानसभेमधून निवडणूक जिंकून आणायची आहे। त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत। जसे आमचे सचिन भाऊ, गौरव शिंदे, परत मिथुन दादा यांच्यामार्फत आम्ही जो पक्षप्रवेश केला त्यांना त्यांच्याशी आम्ही संलग्न करून आम्ही पुढील कार्यक्रम तसंच कंटिन्यू करून विजयजी नाहटा साहेब हे कसे आमदार बनतील आणि होणारच हे 100% ही काळ्या दगडावरची रेग आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।